या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई हर्ष एलिव्हेटर, सर्व प्रकारच्या लिफ्टची आधुनिकीकरण व देखभाल, निवासी व्यावसायिक इमारत, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, कार्यालय, हॉटेल, लॉज यासह इतर ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी साई हर्ष एलिव्हेटरशी आत्ता संपर्क साधा. साई हर्ष एलिव्हेटर कडून मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक तपासणी, वार्षिक देखभाल करार सेवेसह सर्व प्रकारच्या दुरुस्ती व स्वयंचलित रेस्क्यू डिव्हाइसच्या सर्व्हिस सेवेसाठी आजच भेट द्या साई हर्ष एलिव्हेटर, शॉप नंबर 1, अंबुरी निवास, बोली मंगल कार्यालयाजवळ, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 9503838850 व 9588441. नवरात्रास आरंभ होत आहे. त्या दिवशी चित्रा नक्षत्र वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे 5:45 दुपारी 2:45 कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. दिनांक 19 रोजी ललिता पंचमी असून 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन म्हणजे घागरी फुंकणे आहे. 22 रोजी महाअष्टमीचा उपवास करावायचा असून 23 ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन नवरात्र समाप्ती आहे. दसरा 24 ऑक्टोबर रोजी मंगळवारी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात, मात्र यावेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो, मात्र यावर्षी घटस्थापनेपासून 9व्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा 10व्या दिवशी आहे. अशौचामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे ज्यांना 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर म्हणजे अशौच संपल्यावर 17 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर किंवा 22 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 23 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे. महालक्ष्मी पूजन या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते, त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 22 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 24 ऑक्टोबर रोजी असून 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजयी मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजयी मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2:18 ते 3:04 या दरम्यान आहे. काही लोकांकडून वेगवेगळ्या समाजमाध्यमावर सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम निर्माण करणारे मेसेज हेतुपुरस्सर पाठविले जातात, त्याकडे दुर्लक्ष करून दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करावा असे सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन धाते म्हणाले.